वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एनडी पेट्रोल रोड येथील एसटी डेपो येथे नागरिकांची जीवनवाहिनी असलेली लालपरी अर्थात एसटी बसेस सुरू करण्यात यावी यासाठी डपली वाजवत आंदोलन करण्यात आले. विभाग नियंत्रक यांना निवेदन देण्यात आले. आर्थिक व्यवहार सुरू झाले पाहिजे. बाळासाहेबांनी लॉकडाऊन त्वरित उठवण्यात यावे. जिल्हाध्यक्ष पवन पवार, बाळासाहेब शिंदे, वामन गायकवाड, दीपचंद दोंदे, अनिल आठवले, शोभा मोरे, फरहान सय्यद, कोमल पगारे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी इरफान पठाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक.